राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागणार का अशी सध्या परिस्थिती दिसते घटनात्मक जर जा निर्माण झाला तर राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली घटना तज्ज्ञांनी महाविकास आघाडीला दिलेल्या सल्ल्यामध्ये ही भीती व्यक्त करण्यात आली पण तरीही मुख्यमंत्र्यांचा महाविकास आघाडीचे नेते अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी आग्रही आहेत महाविकास आघाडीच्या सगळ्या आमदारांना आज अधिवेशनामध्ये हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत महाविकास आघाडीतले तीनही पक्षांनी आमदारांसाठी व्हीप जारी केलेला आहे राज्याच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी सगळ्यात आधी झी चोवीस तासवर तुम्ही बघताय झी चोवीस तासवर ही अत्यंत महत्वाची बातमी अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी दी, दीपक भातुसे यांच्याकडून दीपक सगळ्यात मोठी राजकीय घडामोड सगळ्यात आधी आपण झी चोवीस तास वर दाखवतोय सुवर्ण कालपासूनच महाविकास आघाडीकडनं चाचपणी सुरू आहे एक तर राज्यपालांनी परवानगी दिलेली नाही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अशात ही निवडणूक घेता येईल का याची चाचपणी सुरू आहे याच्यासाठी घटनातंत्रांशी चर्चा केली जाते काल जे महाविकास आघाडीने मुख्यमंत्र्यांच्या सहीने राज्यपालांना पत्र आहे त्याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की तुम्ही जरी परवानगी दिली नाही तरी आम्ही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेऊ काल पत्र देऊ नये अद्यापही महाविकास आघाडी सरकार अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात निर्णय घेऊ शकलेला नाहीये कारण याच्यामध्ये घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो mm. ज्या घटनातज्ञांशी महाविकास आघाडीने चर्चा केली आहे त्यांनी नकारात्मक मत दिलं अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी त्यांचं मत आहे की जर राज्यपालांच्या परवानगीशिवाय निवडणूक घेतली तर एक घटनात्मक पेच निर्माण होईल आणि हा घटनात्मक पेच लक्षात घेऊन राज्यपाल राष्ट्रपतींकडे महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त करून राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करू शकतात अशी एक भीती सुद्धा या घटनातज्ञांनी महाविकास आघाडी नेत्यांकडे व्यक्त केलेले आपल्याला माहिती वारंवार भाजपाच्या नेत्यांकडनं राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात भाषा वापरली जाते विधानं केली जात आहेत आणि त्यामुळे ही संधी असेल राज्यपाला भाजपला सुद्धा भाजपकडनं सुद्धा राज्यपालांवर दबाव टाकला जाईल एकतर भाजपचे बारा आमदार निलंबित आहेत आणि आमदार निलंबित असताना ही निवडणूक घेऊ नये असं पत्र भाजपने आधीच राज्यपालांना पाठवलेलं आहे त्यामुळे या सगळ्यां मुद्द्यांवरती महाविकास आघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जाईल आणि जर अध्यक्षपदांची निवडणूक राज्यपालांच्या परवानगीशिवाय घेतली तर भाजपकडनं राज्यपालांकडे तक्रार केली जाईल आणि राज्यपाल कदाचित या तक्रारीची दखल घेऊन राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची राज्यामध्ये शिफारस करू शकतील हीच भीती व्यक्त आणि त्यामुळे निवडणूक घ्यायची की नाही मुख्यमंत्री ठाम आहेत महाविकास आघाडीचे नेते ठाम आहेत मात्र अंतिम निर्णय अजून झालेला नाहीये कारण हा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा मुद्दा समोर आलाय जर राज्यपालांच्या परवानगी शिवाय निवडणूक घेतली तर सरकारच अडचणीत येईल तर सरकार अडचणीत आणायचं का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर उभा राहिला आहे आणि त्यामुळेच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे आणि ही बैठक आता अंतिम असेल या बैठकीमध्ये साधारणतः निर्णय घेतला जाईल की अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायची की नाही ते अकरा वाजता विधानसभेचं कामकाज सुरू होईल पहिला तास प्रश्नोत्तराचा असेल आणि जर निवडणूक घ्यायची झाली तर प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते मात्र ते सगळ्यात मोठा मुद्दा आहे ही रिस्क हा धोका महाविकास आघाडी पत्करणार का राज्यपालांच्या परवानगीशिवाय निवडणूक घेणार का आणि राष्ट्रपती राजवट लागू झाली तर सरकार अडचणीत येईल हे माहीत असताना महाविकास आघाडी पत्करायला तयार आहेत का हा सगळ्यात वि, मोठा प्रश्न दीपक मला हाच प्रश्न विचारायचा होता एक तर हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी महाविकास आघाडीने आपल्या आमदारांना व्हीप सुद्धा बजावलेला आहे त्यामुळे एकंदरीत आज ही रिस्क महाविकास आघाडी घेईल असं सध्या दिसतंय निशुसुवर्णात तयारी तर तशीच ठेवलेली आहे महाविकास आघाडीने कारण काल जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या सहीने राज्यपालांना पत्र दिलं त्या पत्रातली आपण भाषा बघितली तर राज्यपालांना हे खरमरीत पत्र होतं राज्य सरकारचं आणि मुख्यमंत्र्यांचं राज्य सरकार विधिमंडळ हे कायदे करणारा अंतिम मंडळ आहे त्यामुळे त्याच्यात राज्यपालांनी हस्तक्षेप करू नये अशी भाषा या पत्रात वापरलेली राज्यपालांना त्यांच्या अधिकारांची आठवण या पत्रात करून दिलेली राज्य सरकारने त्यामुळे निश्चितच राज्यपाल दुखावलेले आहेत हे महाविकास आघाडीला माहिती आहे त्याचबरोबर यापूर्वी सुद्धा अनेक मुद्यांवरती राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार झालेला आहे अशाच जर आपण राज्यपालांच्या शिवाय अध्यक्षपदाची निवडणूक घेतली तर आपल्या समोर अडचणी महाविकास आघाडीला आहे तरी सुद्धा महाविकास आघाडीचे नेते या क्षणापर्यंत तरी ही निवडणूक घेण्यावर मतावर ठाम आहेत ही निवडणूक घ्यावी मात्र आता रिस्क घ्यायची का धोका पत्करायचा का या संदर्भात निर्णय घेण्यासाठी ही अंतिम बैठक सुरू असं म्हणावलं गेलं आणि या बैठकीमध्ये निश्चित होईला धोका पत्करायचा कि नाही पत्करायचा ठीक दीपक या सगळ्या घडामुळे वर लक्ष ठेवून राहा तुमच्याकडनं अपडेट्स घेणार आहोत तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी छत्रपतींचा विचार म्हणजे